हॅलो फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जी की आपली मराठी व्याकरणची सिरीज चालू आहे त्यामध्ये मी आज मराठी व्याकरण प्रश्न डिस्कस करणार आहे, जे की मागील काही वर्षांमध्ये विचारलेली आहेत. मागचा एक व्हिडिओ मी असाच बनवलेला जो मराठी व्याकरण प्रश्न भाग नंबर एक असेल, जर तुम्ही बघितला असेल तर तो कृपा करून बघून घ्या. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये मी काही सोपं फॉर्मॅट ठेवला होता किंवा सोप्या प्रकारचे प्रश्न ठेवले होते, जसं समानार्थी शब्द आहेत, काही म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत किंवा काही भाववाचक किंवा भाववाचक शब्द वगैरे मी त्यामध्ये विचारलेले आहेत. जर तुम्हाला येथे तलाठी जर क्लिअर करायची असेल तर मराठी व्याकरण हे बोनस मार्क्स मिळवून देणारा एक सेक्शन असेल कुठल्याही एक्झामसाठी. मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण आणि दुसरी महत्वाची गोष्ट करंट अफेअर्स, म्हणजे जे काही स्टॅटिक जीके वगैरे ज्याला म्हणतो आपण तो. ओके, चला तर मग आपण ह्यामध्ये पहिला प्रश्न बघूया. आज अण्णा, अप्पा, अक्का, ताई हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेली आहेत? तर मी मराठी भाषेतील परकीय, म्हणजे मराठी भाषेवर जे परकीय भाषांचा प्रभाव आहे, जसे पहिली भाषा म्हटलं तर तेलुगू आहे, दुसरी तमिळी आहे, तिसरी कानडी आहे, चौथी गुजराती आहे, पोर्तुगीज आहे, इंग्रजी आहे, अरबी आहे, फारशी आहे, या प्रत्येक भाषेवरील मी जे काही शब्द आहेत ते माझ्या व्हिडिओजमध्ये बनवलेले आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो एकदा बघून घ्या, जेणेकरून तुमचा हे जे बोनस मार्क्स आहेत ते तिथे काय होतील, फिक्स होऊन जातील. त्या आता या प्रश्नाचं आपण उत्तर बघूया. अण्णा, अप्पा, अक्का, ताई, आता इथं गुजराती शब्द तर येणं शक्यच नाही, त्यामुळे आपलं ऑप्शन नंबर 4 तर आपण रिड्यूस करून टाकूत किंवा काढून टाकूत. मग राहिले 3 ऑप्शन आपल्याकडे. तेलुगू, तेलुगूमध्ये पण अण्णा म्हणतात, पण अप्पा, अक्का, ताई हे जे शब्द आहेत ते कानडी भाषेतून किंवा कन्नड भाषेतून आलेली आहेत. ओके, ते कोणत्या भाषेतून आलेले आहेत? कानडी भाषेतून आलेत. कानडी भाषेवर, तमिळी भाषेवर, तेलुगू भाषेवर एक माझा व्हिडिओ आहे, तो एकदा बघून घ्या तुम्ही. म्हणजे हे जे तुमचे बोनस मार्क्स आहेत किंवा हे जे हातातले मार्क्स आहेत, एक लक्षात ठेवा, जर तुम्ही तलाठीसाठी तयारी करत असाल तर तलाठीमध्ये मराठी व्याकरण हे 20 ते 25 मार्क्ससाठी येतंच, हमखास येतं, आणि त्या व्यतिरिक्त मराठी व्याकरण करण्याव्यतिरिक्त पर्याय नाही. कारण एकदम फास्टमध्ये जर तुमचे मार्क्स मिळवायचे असतील आणि वेळ कमीत कमी वेळामध्ये जर तुम्हाला सगळा पेपर कव्हर करायचा असेल तर मराठी आणि इंग्लिश ग्रामरला तुम्हाला फोकस करावाच लागेल. तर मग पहिल्या प्रश्नाचं आन्सर होतं आपलं कानडी किंवा कन्नड शब्द आहेत. अण्णा, अप्पा, अक्का, ताई, उत्तप्पा, भाकरी हे जे शब्द आहेत हे कोणते आहेत? कानडी शब्द किंवा कन्नडी शब्द आहेत. प्रश्न नंबर 2, गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? तर गोड या शब्दाचं भाववाचक नाम, आपण काही प्रत्यय लावलेली पण नामे बघितली होती भाववाचक नाम, जसं की, पण, पणा, वा. ओके, हे काही आहेत. मग गोड या शब्दाचं भाववाचक नाम काय होऊ शकतं? पहिलं ऑप्शन आहे गोडवा, दुसरं आहे गोड. गोड तर होणं शक्यच नाही, कारण गोड या शब्दात आपल्याला भाववाचक नाम शोधायचे. तिसरं आहे मधुर आणि चौथं आहे रसाळ. तर मग गोड या शब्दाला वा हे प्रत्यय लागल्यानंतर गोडवा हा शब्द तयार होतो, म्हणूनच तो भाववाचक शब्द कुठला आहे तर गोडवा. आणि मधुर या शब्दाला य हा प्रत्यय लागल्यानंतर माधुर्य हे भाववाचक नाम तयार होतं. तर मग तुम्हाला लक्षात आले असेल की ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, गोडवा. प्रश्न नंबर 3 आहे किंवा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, की गुळगुळीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आपल्याला. गुळगुळीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर गुळगुळीत, त्यासाठी ऑप्शन पहिला आहे रेखीव, ऑप्शन नंबर 2 आहे ओबड धोबड, ऑप्शन नंबर 3 आहे पारदर्शी आणि ऑप्शन नंबर 4 आहे खरखरीत. रेखीव म्हणजे काय येईल? एका रेखीव किंवा एकदम असं सुंदर रेखाकृती किंवा आकृतीमध्ये काढलेला. नंबर 2 ऑप्शन आहे ओबडधोबड, म्हणजे कसाही, म्हणजे त्याला काही आकार नाही असा. ऑप्शन नंबर 3 आहे पारदर्शी, पारदर्शी तर होऊ शकतच नाही, कारण पारदर्शी म्हणजे ज्याकडून आपल्याला आरपार दिसतं असं, गुळगुळीत अर्थ असा नाहीच आहे. त्याच्या विरुद्धार्थी शब्द जर बघायचा असेल तर गुळगुळीत म्हणजे हाताला एकदम मऊ सूड लागणारे. ओके, जसे नदीतील जे छोटे छोटे नदीतील जे छोटे छोटे गोटे असतात किंवा वाळूची जी माती असते नदीमधील, ती एकदम हाताला अशी गुळगुळीत लागते. ओके, तर मग गुळगुळीतच्या विरुद्ध शब्द आहे खरखरीत, हाताला एकदम खरखरीत लागणारा. ओके, तर गुळगुळीत या शब्दाचा वृद्धार्थी शब्द आहे खरखरीत. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्याच्या अर्थावरून एक म्हण सांगायची आहे. तर पुढील वाक्य दिलेलं आहे आपल्याला, त्याच्या अर्थावरून एक म्हण सांगायची आपल्याला. निरुद्योगी निरुपयोगी मनुष्य कोणालाही आवडत नाही, आणि ते खरंच आहे, निरुद्योगी आणि निरुपयोगी मनुष्य कोणालाच आवडत नाही. तर मग त्यातील ऑप्शन नंबर 1 आहे खायला काळ भुईला भार,
नंबर दोन एक न धड भराभर चिंद्या. नंबर तीन इकडचा डोंगर तिकडे करणे आणि नंबर चार दिवे लावणे. आता ऑप्शन नंबर एक जर बघितलं तर हे आपलं उत्तर आहे खायला काळ आणि भुईला भार. म्हणजे खायला तर एकदम वेळेवर येणे, भरपूर खाणे, आवडीनिवडीचं खाणे, चवीचं खाणे, चविष्ट खाणे, हे नाही ते वेगवेगळे प्रकार खाणे, पण कामाला कुठल्याही हात न लावणे म्हणजेच काय निरुद्योगी निरुपयोगी मनुष्य. ओके खायला काळ आणि भुईला भार. ऑप्शन नंबर दोन आहे एक न धड भराभर चिंद्या. म्हणजे ह्याची हे आपण जस्ट एक्सप्लेनेशन करूया, ह्याचं स्पष्टीकरण देते तुम्हाला. एक न धड भराभर चिंद्या म्हणजे कुठलीच गोष्ट व्यवस्थित न करणे, सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात करणे किंवा सगळी कामं थोड्या थोड्या प्रमाणात करणे. नंबर तीन ऑप्शन आहे इकडचा डोंगर तिकडे करणे. इकडचा डोंगर तिकडे करणे म्हणजे एक म्हण आहे की मी आज हे काम केलं तर मग इकडचा डोंगर तिकडे वगैरे आपण असं म्हणतो ना. आणि दिवे लावणे म्हणजे काहीतरी मोठे काम करणे, दॅट इज कॉल्ड एज दिवे लावणे. ठीक आहे, तर मग निरुद्योगी निरुपयोगी मनुष्य कोणालाही आवडत नाही याचा जी म्हण आहे ती म्हणजे खायला काळ आणि भुईला भार. चला तर पुढचा प्रश्न बघूया. दुसऱ्याच्या अंकित असणारा या शब्दसमूहासाठी लागू पडणारा शब्द अचूक पर्याय लिहायचा आहे आपल्याला. तर दुसऱ्याच्या अंकित असणारा म्हणजे दुसऱ्याच्या ऐकून असणारा किंवा दुसऱ्याचेच म्हणणे ऐकून असणारा. तर मग पहिलं ऑप्शन आहे पाताळयंत्री, दुसरं आहे बोके संन्याशी, तिसरं आहे ताटाखालचे मांजर आणि चौथा आहे उंटावरचा शहाणा. माफ करा इथं काही प्रिंटिंग किंवा टायपिंग मिस्टेक झालेले आहे तर तुम्ही समजून घ्या प्लीज. ताटाखालचे मांजर हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे दुसऱ्याच्या अंकित असणारा, दुसरा एखादा व्यक्ती किंवा पर्सन एखादी गोष्ट हो म्हटला, हे करायचं म्हटलं की लगेच त्या पद्धतीने मागणे म्हणजे दुसऱ्याच्या अंकित असणारा, म्हणजे दुसऱ्याच्या ताटाखालचे मांजर. ठीक आहे, आणि उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खासारखा सल्ला देणारा. ठीक आहे, उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खासारखा सल्ला देणारा. तर शब्द समूहासाठी मी पण एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या. त्यामध्ये बरेचसे शब्द, एक शब्द समूहासाठी एक शब्द मी असं कव्हर केलेला आहे त्यामध्ये. तर एक्झाममध्ये किंवा पेपरमध्ये तुम्हाला ह्यापैकी एक ना एक शब्द तरी मिळणारच त्यापैकी. ओके चला तर पुढचा प्रश्न बघूया. आता अर्ज हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेला आहे. अर्ज हा शब्द मराठीमध्ये कोणत्या भाषेतून आलेला आहे. आपण मागच्या पहिल्या प्रश्नामध्ये बघितलं होतं की अप्पा, अण्णा, ताई, अक्का हे शब्द कानडी भाषेतून आलेले आहेत. तर मग कानडी हे तर नाहीच आहे. फारसी आणि अरबी आणि हिंदी आपले तीन ऑप्शन राहतात. तर अर्ज हा शब्द जो आहे तो अरबी भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे. कोणत्या भाषेतून आलेला आहे, अरबी भाषेतून मराठीत आलेला आहे. पुढचा शब्द आहे परकीय भाषा गट आणि मराठी भाषेत आलेले शब्द. हा शब्द गट दोन खाली दिलेले आहेत. तर गट एक आणि गट दोन, तर गट ए मध्ये काही भाषांची नावे दिलेली आहेत आणि गट दोन मध्ये त्यामधून आलेले काही शब्दांची शब्द दिलेले आहेत. तर पहिली जे आहे ती भाषा आहे ती इंग्रजी आहे अ, तर इंग्रजी भाषा. दुसरी भाषा आहे पोर्तुगीज. तिसरी आहे म्हणजेच क ऑप्शन जे आहे फारसी आणि ड आहे अरबी. तर मग इंग्रजी भाषेतून आलेले कोणते शब्द आहेत, तर मग इकडे खाली दिलेले आहेत बघा. अर्ज, साहेब, इनाम, मंजूर. नंबर दोन ऑप्शन आहे पोशाख, गुन्हेगार, कामगार, अत्तर. तिसरं ऑप्शन आहे बटाटा, पगार, हापूस, फणस. आणि चार आहे पेट्रोल, मोटर, ड्रायव्हर आणि कंडक्टर. तर मग इथं आपल्याला पहिलं ऑप्शन तर भेटलंय एक. इंग्रजी भाषेतून कोणते शब्द आले जे आपण डेलीमध्ये यूज करतो, ओके रुटीनमध्ये यूज करतो, ते म्हणजे पेट्रोल, मोटर, ड्रायव्हर आणि कंडक्टर. तर मग ऑप्शन किंवा पर्याय अचं जे ऑप्शन असेल आपलं ते असेल ऑप्शन नंबर चार. आता पोर्तुगीज शब्द मी तुम्हाला सांगितलं होतं की पोर्तुगीज शब्द किंवा पोर्तुगीजांनी येताना बटाटा आणला होता, पायनॅपल म्हणजेच अननस सुद्धा आणला होता, त्यांनी मिरची सुद्धा आणली होती, दुसरं म्हणजे त्यांनी तंबाखू आणला होता. मग त्यातील आपल्याकडे एक बटाटा आहे जे आपल्याला अवेलेबल आहे. तर मग बटाटा किंवा पोर्तुगीज हे शब्द जे आहेत ते म्हणजे बटाटा, पगार, हापूस आणि फणस, म्हणजे ब ची जोडी असेल आपली पर्याय नंबर तीन. नंतरचा आहे क. आता फारसी कोणते शब्द आहेत, कोणते शब्द फारसी आहेत, ते म्हणजे पोशाख, गुन्हेगार, कामगार आणि अत्तर. आणि आत्ताच आपण वरच एक प्रश्न बघितलेला आहे की अरबी शब्द कोणते आहेत, अर्ज, साहेब, मंजूर, इनाम, म्हणजे हे आपल्या जोडे झालं. इंग्रजी शब्द कोणते लक्षात घ्या पुन्हा एकदा, पेट्रोल, मोटर, ड्रायव्हर, कंडक्टर. पोर्तुगीज बटाटा, पगार, हापूस, फणस. आणि फारसी शब्द कुठले आहेत, पोशाख, गुन्हेगार, कामगार आणि अत्तर. आणि जे शेवटचं जे आहे ड, ते म्हणजे आहे अर्ज, अरबी अर्ज, साहेब, मंजूर आणि इनाम. चला तर आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया.
इथं आपण जोड्या लावा दिलेल्या आहेत. यामध्ये काही देश शब्द दिलेले आहेत, तत्सम शब्द दिलेले आहेत, सिद्ध शब्द आहेत आणि उपसर्ग घटित शब्द आहेत. त्यामधील पहिलं ऑप्शन बघूया आपण, देशी, तत्सम, सिद्ध आणि उपसर्ग घटित. आता मला इथे एक ऑप्शन येतं फक्त किंवा एक शब्द माहीत आहेत मला, ते म्हणजे पहिलं म्हणजे तत्सम शब्द. तत्सम शब्द म्हणजे असे शब्द जे संस्कृत मधून मराठीमध्ये येताना जसेच्या तसे आलेले आहेत. मग तसे कोणते शब्द आहेत ते बघायचं. पहिल्या त्याच्या समोरासमोरचा ऑप्शन नंबर 2 आहे, माता, पिता, बंधू, उत्सव. हे शब्द संस्कृत मधून येताना मराठीमध्ये जसेच्या तसे आले, त्यांच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये, त्या शब्दांना आपण काय म्हणतो, तत्सम शब्द म्हणतो. तेव्हा पहिल्या बच ऑप्शन आहे मला 2 मिळालेलं. आता देशी शब्द कोणते, देशी शब्द पण मी डिस्कस केलेले आहेत माझ्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही बघितला नसाल तर एकदा हमखास तो व्हिडिओ बघूनच घ्या. तर देशी शब्द आहेत डोंगर, दगड, गुडघा. तर सिद्ध शब्द कोणते, जा, ये, गुड. सिद्ध म्हणजे ज्या शब्दापासून शब्दांची सिद्धी झालेली आहे अशा शब्दांना आपण काय म्हणतो, सिद्ध शब्द असे म्हणतो. तर मग इथं ऑप्शन कुठला आहे, जा, ये, गुड. आणि उपसर्ग घटित शब्द कुठले आहेत, अपयश, गैरसमज, आडवाट. आता इथं उपसर्ग कुठला लागला आहे, अप आणि यशला, यशच्या समोर लागलेला आहे म्हणजे अपयश. समजच्या समोर कुठला उपसर्ग लागलेला आहे, गैर म्हणजे गैरसमज. आणि वाटच्या समोर कुठला उपसर्ग लागलेला आहे, आड म्हणजे आडवाट. अपयश, गैरसमज आणि आडवाट. चला तर मग आता पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न समजला असेल तुम्हाला तर. पुढचा प्रश्न आहे, तलाव या शब्दाला खालील कोणते शब्द समानार्थी आहेत. तलाव हे समानार्थी शब्दांचा सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही बघितला नसेल तर कृपया करून तो सुद्धा बघून घ्या, म्हणजे तुमचे बरेचसे कन्सेप्ट तिथे क्लिअर होतील. तर तलाव या शब्दासाठी समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे, कासार, तडाग. नंबर 2 आहे क्षीर, नीर. नंबर 3 ऑप्शन आहे अग्निकुंजर. आणि नंबर 4 आहे तरंगिणी आणि सरिता. आता नंबर 4 साठी मी तुम्हाला सांगू शकते की तरंगिणी, सरिता हे नदीसाठी समानार्थी शब्द आहेत, म्हणजे हे ऑप्शन आपलं गेलेलं आहे. क्षीर, नीर हे जे ऑप्शन आहे ते क्षीर म्हणजे दूध आणि नीर म्हणजे पाणी, म्हणजे हेही ऑप्शन नाहीये. अवनी, कुंजर, अवनी म्हणजे धरती म्हणतो आपण त्याला, ओके, धरती म्हणतो. आणि कासार आणि तडाग हे जे शेवटचं ऑप्शन आहे ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून तलाव या शब्दाला कासार आणि तडाग हे 2 शब्द समानार्थी आहेत. पुढचा प्रश्न आहे, पदार्थवाचक नामे ओळखायची आहेत काही. आता नामांचे प्रकार आहेत ते आपण भाववाचक नाम वगैरे हे सगळं बघितलेलं आहेच. तर त्यासाठी एक प्रश्न दिलेला आहे त्यांनी, कळप, पदार्थवाचक नावे ओळखा. तर पहिलं ऑप्शन आहे कळप, वर्ग, सैन्य, घड. नंबर 3 आहे स्वर्ग, देव, अप्सरा, नंदनवन. नंबर ऑप्शन 3 आहे दूध, साखर, कापड, सोने. आणि 4 आहे पुस्तक, चेंडू, कागद, लेखणी. आता पदार्थवाचक नामे म्हणजे असे की ज्यांना किलो, लिटर, मीटर, ग्रॅम मध्ये मोजता येते अशी जी नावे असतात त्यांना पदार्थवाचक नावे असे म्हणतात. पदार्थवाचक नावांची व्याख्या पुन्हा एकदा ऐका. अशा जे नावे आहेत किंवा अशा ज्या वस्तू आहेत त्यांना लिटर, किलो किंवा किलोग्रॅम, मीटर, सोने जे आपण परत किलो किंवा ग्रॅम मध्ये मोजतो, ओके, तर अशा पदार्थांना पदार्थवाचक नामे असे म्हणतात. तर मग आपण पहिला एक एक ऑप्शन बघूया. कळप, कळप म्हणजे हरणांचा कळप, ओके, हे समूह झाले, ओके. वर्ग, मुलांचा वर्ग किंवा शाळेतील वर्ग, मुला मुलींचा वर्ग. पाचवा वर्ग, तिसरा वर्ग, त्यातील मुला मुलींची संख्या किंवा विद्यार्थ्यांचा एक वर्ग. सैन्य, सैन्य म्हणजे तुकडी, सैन्याची तुकडी, ठीक आहे. आणि घड, घड म्हणजे काय, केळांचा घड, द्राक्षांचा घड. आता स्वर्ग, स्वर्ग तर सगळ्यांना माहित आहे, एकच आहे, तिथं शेवटी तिथंच जायचंय असं म्हटलं जातं. देव, देव म्हणजे सूर, ठीक आहे. अप्सरा, स्वर्गामधील अप्सरा. आणि नंदनवन, ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 आहे दूध, साखर, कापड, सोने. आता हे ऑप्शन असं आहे की हे लिटर, मीटर, किलोग्रॅम, ग्रॅम मध्ये आपण याला मोजू शकतो, म्हणून यांना काय म्हटलं जातं, पदार्थवाचक नामे असं म्हटलं जातं. आणि ऑप्शन नंबर 4 आहे पुस्तके, चेंडू, कागद, लेखणी. हे आपण किलो बिलो मध्ये मोजत नाही किंवा मीटर मध्ये किंवा ग्रॅम मध्ये मोजत नाही, म्हणून हे पदार्थवाचक नामे येणार नाही. तर मग ऑप्शन नंबर 3 आहे आपलं दूध, साखर, कापड, सोने, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवाच्या. त्यामध्ये काही दर्शकांना सर्वनामे दिलेत,
प्रश्नार्थक सर्वनामे आहेत, अनुसंबंधी सर्वनामे आहेत आणि अनिश्चित सर्वनामे आहेत. आणि गट दोन आहे त्यामध्ये कोणत्याही नामाचा वा पदार्थाचा बोध होत नाही. ऑप्शन नंबर दोन आहे जवळचा व लांबचा प्राणी वा पदार्थ दाखवतात. ऑप्शन तीन आहे विचारण्याच्या कामी येतात, प्रश्न विचारण्याच्या कामी येतात. आणि ऑप्शन नंबर चार आहे एकाच वाक्यात दोन नामांना जोडून येतात. आता दर्शक सर्वनामे, दर्शक म्हणजे काय? दाखवणे, एक गोष्ट एका ठिकाणी उभं टाकून दाखविणे, जवळची असो किंवा लांबची असो. तर मग इथं ऑप्शन नंबर दोन आहे दर्शक सर्वनामे, जवळचा व लांबचा प्राणी व पदार्थ दाखवता येतो. आपण असं म्हणतो बघा, तो बघ तिथे एक डोंगर आहे, म्हणजे मी दूरचा एक डोंगर दाखवत आहे, म्हणजे काय? दर्शक सर्वनामे. प्रश्नार्थक सर्वनामे, प्रश्नार्थक सर्वनामे म्हणजे प्रश्न विचारण्याचा कामी येतात. कठीण समय येता, कोण कामास येतो, कोण कामास येतो, म्हणजे जेव्हा आपला एखाद्याचा समय कठीण येतो किंवा एखाद्याला फारशा अडचणी येतात त्यावेळेस कोण कामास येतो, म्हणजे प्रश्न विचारतोय तिथं आपण. ओके, म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनामे. अनुसंबंधी सर्वनामे आणि अनिश्चित सर्वनामे. आता अनिश्चित सर्वनामे म्हणजे कोणत्याही नामाचा व पदार्थाचा तिथे बोध होत नाही. सॉरी, कोणत्याही नामाचा किंवा पदार्थाचा तिथे बोध होत नाही, म्हणजे अनिश्चितता आहे तिथं. मी एक्झॅक्टली नाही सांगू शकत किती आहे तिकडे. ठीक आहे, जर समजा एक हरणांचा तिथून कळप जात असेल किंवा एखादा मेंढ्यांचा मेंढ्यांना मेंढपाळ जर घेऊन जात असेल आणि मला सांगितलं की किती मेंढ्या आहेत तुम्ही सांगू शकता का, तर तिथं अनिश्चितता आहे. मी एक्झॅक्टली नाही सांगू शकणार किती मेंढ्या आहेत तिकडे. ओके, मग अनिश्चित आहे तिकडे सर्वनामे. अनिश्चित सर्वनामे म्हणजे कोणत्याही नामाचा किंवा पदार्थाचा तिथे बोध होत नाही. आणि ऑप्शन नंबर क आहे अनुसंबंधी सर्वनामे, म्हणजे एकाच वाक्यात दोन नामांना जोडून येतात ते. ओके, हा झाला आपला प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे जाणून घेण्याची इच्छा असणारा. आता जाणून घेण्याची इच्छा असणारा, तर सरळ सोपं प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे जिज्ञासू. ठीक आहे, जिज्ञासा म्हणजे एखादी गोष्ट जाणण्याची इच्छा ठेवणारा, जिज्ञासा किंवा जिज्ञासू म्हणतो आपण त्याला. नेक्स्ट प्रश्न आहे किंवा नेक्स्ट क्वेश्चन आहे लवण या शब्दाला खालील कोणता शब्द समानार्थी आहे. खाली चार ऑप्शन दिलेले आहेत. लावण्य, लावण्य म्हणजे सौंदर्य. आता लवण हा संस्कृत शब्द आहे आणि हा तत्सम शब्द आहे, तर त्यामुळे एक एक शब्द आपण बघूया. लावण्य म्हणजे सौंदर्य. ठीक आहे, लावणी म्हणजे जे मराठीची महाराष्ट्राची आपली लोककला आहे लावणी. मीठ, आता मीठ म्हणजे जे आपण रोजच्या भाजीमध्ये वरणामध्ये खातो तेच मीठ. आणि पीठ, पीठ म्हणजे गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, कुठलंही पीठ. आता लवण म्हणजे संस्कृत मध्ये लवण म्हणजे मीठ. आणि आपल्याला इथं ऑप्शन नंबर तीन दिलेला आहे मीठ, तर म्हणजे लवण या शब्दाला समानार्थी शब्द कुठला असेल, तर तो असेल मीठ. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे अरे या शब्दाला खालील कोणता शब्द विरुद्धार्थी आहे. तर अरे म्हणजे काय? अरे म्हणजे शत्रू. ठीक आहे, आता एकाने बघूया. अमृत, जे आपण अमृत म्हणतो किंवा त्याला सुधा म्हणतो आपण. ठीक आहे, नंबर दोन आहे विष. तर विष म्हणजे सगळ्यांनाच माहित आहे, विष म्हणजे पॉइझन किंवा जहर. नंबर तीन आहे सखा आणि नंबर चार आहे रवी. आता रवी म्हणजे सूर्य, तर मग अरी म्हणजे शत्रू, तर अरी म्हणजे शत्रूच्या विरुद्ध काय असेल? सखा, मित्र, सोबती किंवा ज्याला आपण आपला प्रिय म्हणतो. ठीक आहे, तर मग इथं रवीचं ऑप्शन सुद्धा मित्र होतं, रवीला सुद्धा मित्र म्हणतात, पण इथं त्या उद्देशानं आपल्याला हे ऑप्शन घ्यायचं नाहीये, त्यामुळं आपलं ऑप्शन काय येईल? ऑप्शन नंबर तीन येईल. अरी म्हणजे शत्रू आणि सखा म्हणजे ऑप्शन नंबर तीन जे आहे त्याचा विरुद्ध काय होईल? सखा होईल. चला तर पुढचा प्रश्न बघूया. बेडूक या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखायचं आपल्याला. आता बेडूक विभक्ती प्रत्ययामधील तृतीयांत रूप बघायचं आपल्याला. तर बेडूकाने ऑप्शन नंबर दोन आहे परत बेडूकाने, पहिलं ऱ्हस्व आहे, दुसरं दीर्घ आहे आणि ऑप्शन नंबर तीन आहे बेडकाने. तर मग तृतीयाचे रूप माहितच असतील, तर त्यानुसार आपला ऑप्शन नंबर तीन जे आहे बेडकाने हे आपलं उत्तर होईल या प्रश्नाचं. तर बेडकाने म्हणजेच हे तृतीयांत रूप येईल बेडूक या शब्दाचं. तर होप सो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आणि जर आवडलाच तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला आमच्या चॅनलला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला जे काही अपडेट्स किंवा आम्ही नवीन नवीन जे काही व्हिडिओ टाकत जाईल ते तुम्हाला नक्कीच मिळतील आणि त्यातून तुम्हाला फायदा होईल. असंच तुमच्या फ्रेंड्ससोबत पण तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा होईल. आणि जर तुमच्या काही रिक्वायरमेंट्स असतील किंवा काही स्पेसिफिक टॉपिक्सवर जर व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट सुद्धा करू शकता.
So thanks for watching.